नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर प्लस जी के यांची पन्नास प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर सोने या शब्दाचा समान आरती शब्द या ठिकाणी हेम या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो हळू हळू होत जाणारा बदल म्हणजे खालीलपैकी काय असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार उत्क्रांती या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक चौथा पाहूयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी वाक्य प्रचार आहे अंग धरणे तर वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंग धरणे तर अंग होणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात अडकिताहा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे अडकिताहा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे तर अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे हा ग्रंथ ग्रंथ आहे तर ग्रंथ संत रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे त्या ठिकाणी एक शब्द आहे त्याला तर त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात असेल विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा व्ही आय पी प्रश्नसंच आपल्याकडे एक पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा एक प्रश्नसंच अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच घ्यायचा आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून हा प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता अतिसंभाव्य हा संच आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल या सर्वांसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण हा एक प्रश्नसंच तयार केलेला आहे त्यांची किंमत फक्त वन फोर्टी नाईन असून त्यांची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा प्रश्नसंच घेऊ शकता प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे तर मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य आपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक नववा पाव्यात विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे विद्यार्थी हा एक शब्द आहे तर तो कोणत्या संधीचं उदाहरण आहे विद्या प्लस अर्थिंग तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात गायीने गवत खाल्ले आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी आधोरेखित शब्द गायीने म्हणजेच ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तृतीय विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात प्रतिवर्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष हा एक शब्द आहे या शब्दाचं आपल्याला योग्य समास ओळखायचा आहे प्रतिवर्ष प्रत्येक वर्ष वर्षी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक समास या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काटावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूया आंबोली हे ठिकाण थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारं ठिकाण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्ह्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदावा यात काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा व नळगंगा या जे नद्या आहेत कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व शहरे ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे तर कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे ऑप्शन क्रमांक दोन दमनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण आहे तर मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे सलमान रस्निया या पुस्तकाचे ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या शहरामध्ये इंडोनेशिया या देशामध्ये असून ते जकार्ता या शहरामध्ये आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात पंचायत राज पद्धत स्वीकारणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणार देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजस्थान राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वसंतराव नाईक समिती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस पावत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचं लेखन केले होते तर थॉट्स ऑन पाकिस्तान या लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बक्सारची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सतराशे चौसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात बेगम हजरत महल यांनी सन अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या ने ठिकाणचं नेतृत्व हे केलं होतं बेगम हजरत महल यांनी सन अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये नेतृत्व कोणत्या ठिकाणचं नेतृत्व त्यांनी ने केले होते तर बेगम हजरत महल यांनी लखनौ येथील यांनी केले होते प्रश्न क्रमांक चोवीस पावत राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर राणीगंज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा या नदीचा उगम कोणत्या एका ठिकाणी होतो तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार तर कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात तुती कोरीन हे भारतामधलं एक पूर्व किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तुती कोरीन तर विद्यार्थी मित्रांनो तुती हे भारतामधलं एक महत्वपूर्ण बंदर तामिळनाडू राज्य ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तिहार जेल तर तिहार जेल दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाव्यात मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदराला म्हटले जाते किंवा ओळखले जाते मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या एका बंदराला ओळखले जाते मुक्त बंदर तर मुक्त बंदर हे कांडला हे बंदर आहे आणि ते गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत पुढचा प्रश्न ऊस लागवडी खालचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या एका राज्या ऊस लागवडी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर ऊस लागोडी उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहू आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरताळा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरताळा तर आगरताळा त्रिपुरा राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणते भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती नदी आहे तर भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस असलेलं मोसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्या भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस मोसिनराम या ठिकाणी पडतो तर मोसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे तर मोसिनराम हे ठिकाण मेघालय राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स हे पुस्तक खालील व्यक्ती कोणाचं पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक खालील कोणाचं पुस्तक आहे तर हे पुस्तक महात्मा गांधी यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न पाहूयात अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर अज्ञातवासी हे गंगाधर केळकर या कवीचं नाव असे हे टोपण नाव आहे पुढचा प्रश्न सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्या भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात मतदान करण्याची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मतदान करण्याची प्रक्रिया वयाची पात्रता वर्ष कोणत्या करण्यात तर एकसष्टी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर एकोणीसशे मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर लोखंडाची रासायनिक संज्ञा एफ ई या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता असतो सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता धातू असतो तर सर्वात हलका लिथियम हा धातू सर्वात आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहुयात प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते प्रभाकर या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले होते पुढचा प्रश्न माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणाचं पुस्तक आहे तर गोदावरी परुळेकर यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न पाहू महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय होते तर यशवंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो तर तो कोणता रोग आहे तर मलेरिया रोग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या एका घटनादृष्टीने प्राप्त झाला होता तर त्र्याहत्तरवी घटनादृष्टी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहुयात राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे राज्यपालांना तो अधिकार प्राप्त असतो पुढचा प्रश्न पाहूयात भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर कलम बावन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा गीतांजली हे पुस्तक खालील व्यक्ती कोणी लिहिलेलं पुस्तक आहे गीतांजली हे पुस्तक खालील व्यक्ती कोणी लिहिलेलं पुस्तक आहे गीतांजली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक्कावन पाहूयात स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून असा उल्लेख खालील व्यक्ती कोणाचा केला जातो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालील व्यक्ती कोणाचा उल्लेख हा केला जातो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील थँक्यू